युतीतील नाराजीचा फायदा उठवत महापौर पदाच्या निवडणुकीत चमत्कार घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांचे मनसुबे मनातच राहिले. त्याचा प्रत्यय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच आलाय. महापौरांची निवड जाहीर होण्यापूर्वीच युतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला होता. महापालिकेतील नवीन महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा पक्षाच्या युतीसह काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत सहभाग घेतला गेला नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हते. महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवेळी उपस्थित 113 पैकी 106 नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केलं, तर 6 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 नगरसेवक आणि बहुजन समाज पार्टीच्या 2 नगरसेवकांचा सहभाग होता. यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अयुब खान यांना 10 मतं, एमआयएमच्या खान सायरा बानो अजमल यांना 25 मतं, तर युतीचे भगवान घडामोडे यांना सर्वाधिक 71 मतं पडल्यानं विजय झाले. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेस पक्षाचे अब्दुल रशीद यांना 11 मतं, एमआयएमचे खान इरशाद इब्राहिम यांना 25, तर शिवसेनेच्या स्मिता घुगरे यांना सर्वाधिक 71 मतांनी विजय झालाय. यामुळे महापालिकेत युतीचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून आलंय.